दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। नमस्कार, मी अश्विनी देशकर, महाराष्ट्र टीव्ही 24 या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत करते। आज आपण एक वेगळाच विषय घेऊन बोलणार आहोत आणि तो विषय आहे वातविकार आणि वातरोग, ज्याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर कविता खोड मॅम, ज्या आयुर्वेद तज्ञ आहेत। मॅमकडे आपण सगळ्यात आधी बोलूयात। मॅम नमस्कार। नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपलं स्वागत आहे। मॅम, सगळ्यात आधी वातरोग या विषयावर आज आपण सांगणार आहात, नेमका आमच्या दर्शकांना आपली ओळख करून द्यात। नमस्कार, मी डॉक्टर कविता खोंड, श्री के आर पांडव आयुर्वेद कॉलेजमध्ये इथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहे। माझं BMS MD झालेलं आहे आणि शिवशंकर आयुर्वेदमध्ये मी तिथे अटॅच्ड आहे। तिथे ॲज अ आयुर्वेदाचार्य आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते। बरेचसे वातरोगांच्या व्याधींवर आम्ही या विषयावर काम करतो आहे आणि आयुर्वेदाकडून जे वातव्याधीवर विशेष उपचार जो आहे, म्हणजे जी चिकित्सा आहे ती शाश्वत चिकित्सा आहे, असं आमचं निदर्शनास आलं आहे। मामा, सगळ्यात आधी मला हा प्रश्न विचारायचा आहे की वातरोग आणि वातविकार म्हणजे नेमकं काय असतं? तसं म्हटलं तर आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ असे तीन दोष आहे। त्या दोषांच्या आधारावर विकार आहेत। त्या दोषांची जर प्राकृत अवस्था असेल तर शरीर नॉर्मल राहतं किंवा शरीर प्राकृत राहतं, आणि जर दोषांमध्ये विकृती आली तर त्या ठिकाणी व्याधीची निर्मिती होते। जसं कफदोष वाढला किंवा पित्तदोष वाढला किंवा वातदोषामध्ये विकृती आली तर वातविकार होतात। साधारणतः आयुर्वेदामध्ये 80 प्रकारचे वातविकार सांगितलेले आहेत। त्या 80 प्रकारांच्या वातविकारांमध्ये वातदोषांची विकृती शरीरामध्ये आढळल्यास ही त्याची लक्षणं वेगवेगळी दिसतात। बरं, हा वातरोग जेव्हा आपण बोलतो याच्याबद्दल, स्त्रियांना याचा काही वेगळा इम्पॅक्ट होतो का स्त्रियांवरती? स्त्री शरीरामध्ये आणि पुरुष शरीरामध्ये दोघांमध्येही वातव्याधी होण्याची संभावना आहे। त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणता येईल की 50-60 वर्षाच्या नंतर वातरोगाचा प्रादुर्भाव म्हणजे शरीरावर जास्त असतो आणि त्या वातविकारामध्ये स्त्रियांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळून येतो 40-50 नंतर, जेव्हा त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असतात, डीजनरेटिव्ह प्रोसेस सुरू होऊन गेलेली असते, अशा वेळेस वाताची विकृती होणं संभव आहे आणि स्त्रियांमध्ये हे जास्त प्रमाणात आढळत। बरं, याची मग याच्यावरती आपल्याला काय उपाय करतात? साधारणतः वातरोग म्हणजे सर्वसाधारणपणे असं आहे की वातरोग म्हटलं की सांधेदुखी किंवा जॉईंट पेन। आता जॉईंट पेन जर म्हटलं तर त्यामध्ये आर्थरायटिस आहे तर किंवा सायनोवियल जॉईंट्समध्ये पेन असणे किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस आहे किंवा गावटी आर्थरायटिस आहे, तर ह्या आर्थरायटिसला आपण संधींच्या ठिकाणी जिथे कुठे वेदना असेल तिथे वातविकृती आढळली आहे असं लक्षात येऊ शकतं। ज्या ठिकाणी वेदना, शोथ म्हणजे सूज, म्हणजे साधारणतः एक विशिष्ट वयानंतर 50 जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स शरीरामध्ये असतो स्त्रियांमध्ये किंवा वजन जास्ती वाढलं असतं असं, त्यावेळेस त्यांच्या सांध्यांमध्ये दुखणे, संधींमध्ये शोथ येणे आणि संधीं चालण्यामध्ये किंवा अकर्मण्यता किंवा रिस्ट्रिक्टेड जॉईंट मुवमेंट ज्याला म्हणतो आपण, असं छोट्या सांध्यांपासून तर मोठ्या सांध्यांपर्यंत अशी विकृती आढळते आणि ही विकृती म्हणजे स्पेसिफिक आपण त्याला वातरोग किंवा संधिगत वात असं म्हणू शकतो आपण। तर हा जनरली प्रचलित आहे। याच्यावर आयुर्वेदामध्ये साधारणतः वातरोग म्हटलं की संधिगत वात यालाच आपण साधारणतः घेतो, तर सर्वसामान्यामध्ये अशी प्रचलिती आहे। तर हा वातरोग हा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो। मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा आपल्याकडे रुग्ण आपल्याकडे येत असतात तेव्हा त्यांचे नेमके काय प्रश्न असतात? साधारणतः जेव्हा आपल्याकडे रुग्ण येतात ते रुग्ण संध्यांमध्ये जिथे कुठे वेदना असेल तिथे त्यांना वातरोग आहे असं आपण हे गृहीत धरतो, आणि साधारणतः रुग्ण जे येतात ते जॉईंट पेन किंवा मानेच्या ठिकाणी सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस हे ज्या ठिकाणी संधीमध्ये वेदना आणि शूल आहे, शूल किंवा वेदना असेल आणि कधीकधी मुवमेंट रिस्ट्रिक्टेड असेल अशा वेळेस वातविकृती आहे असं आपण समजू शकतो। त्याची साधारणतः लक्षणे अशी असतात, साधारणतः संधिगत वात ज्याला म्हणू
आपण त्याच्यामध्ये समजा नी जॉईंटमध्ये पेन असतं, त्या ठिकाणी स्वेलिंग असतं, मूवमेंट रिस्ट्रिक्टेड असतात, तसंच सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस या ठिकाणी पण मूवमेंट रिस्ट्रिक्टेड असतात आणि पेन असतं. मेन वेदना, मेन त्याचे लक्षण म्हणजे दुखणे किंवा पेन, हे जास्ती वातरोगामध्ये आढळतं. जसं आपण बघितलंय किंवा आपण सांगितलंय की स्त्रियांमध्ये वातरोग आपल्याला जास्त दिसून येतो, हा किती एज पासून स्त्रियांमध्ये होतो? साधारणतः हा डीजनरेटिव्ह चेंजेस ज्याला म्हणू, साधारणतः 40-45 नंतर जेव्हा हॉर्मोन इम्बॅलन्स स्त्रियांच्या शरीरामध्ये व्हायला लागतो, अशा वेळेस मग ही लक्षणं प्रादुर्भावाने दिसतात. कारण तोपर्यंत एक स्पेसिफिक हॉर्मोन्स फिमेल बॉडीमध्ये सिक्रिट होत असतो आणि कॅल्शियमचं डिपॉझिशन पण नॉर्मल असतं. पण एक विशिष्ट वयानंतर स्त्रियांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची निर्मिती आणि डिपॉझिशन प्रॉपरली होत नाही आणि ज्याच्यासाठी जे हॉर्मोन्स कारणीभूत असतात ते हॉर्मोन्स पण सिक्रिशन्स कमी होऊन जातं. जसं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्या हॉर्मोन्सचं सिक्रिशन कमी होऊन जातं आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांच्या संध्यांमध्ये मूवमेंट, जे दोन अस्थींना जोडणारा जो एक फ्लुईड असतो त्याला सायनोवियल फ्लुईड म्हणतो, ते फ्लुईड कमी होणे किंवा दोन अस्थींच्या मध्ये घर्षण जास्ती प्रमाणामध्ये झाल्यामुळे त्या ठिकाणी वेदना होणे, अशा प्रकारचे सिम्पटम्स स्त्रियांमध्ये दिसायला लागतात. आणि स्त्रियांमध्ये मुख्य एक घटक अजून असतो की त्यांच्यामध्ये वजन, जर वेट जास्ती असेल तर सांध्यांवर प्रेशर जास्ती येतं. तर ऑब्व्हियसली तेवढा वेट बेअरिंग कॅपॅसिटी जर सांध्यांमध्ये नसली आणि कॅल्शियम डिपॉझिशन प्रॉपरली होत नसेल तर ऑब्व्हियसली त्या सांध्यांवर जो काय म्हणता येईल त्याच्यावर जास्त भार पडतो आणि प्रेशर येतं आणि प्रेशरमुळे सांध्यांमध्ये सूज येणे किंवा प्रेशर येणे ह्याच्यामुळे त्या ठिकाणी जी मूवमेंट असते त्या जॉईंटची मूवमेंट रिस्ट्रिक्ट होऊन जाते आणि जॉईंटची मूवमेंट रिस्ट्रिक्ट झाली की त्या ठिकाणी चालताना पेन होणे किंवा वेदना होणे, त्याच्यानंतर चालता न येणे आणि ह्या सगळ्या लक्षणं त्या ठिकाणी आढळून येतात. बरं, मग या सगळ्यांचा संधिवात वाताचा परिणाम प्रेग्नन्सीच्या टाईमला स्त्रियांवर कशा प्रकारे होत असतो? प्रेग्नन्सीमध्ये सहसा यंग एजमध्ये वाताचा परिणाम असा आढळून येत नाही, पण जॉईंट्समध्ये जिथे कुठे जॉईंट्सवर प्रेशर आलं तिथे तिथे जॉईंट्सच्या ठिकाणी पेन जर असेल तर वात आधिक्य झाला आहे असं आपण समजू शकतो. वाताची विकृती झाली आहे असं आपण समजू शकतो. बरं, मग यासाठी काही पथ्य पाळणं गरजेचं असतं का? साधारणतः प्रत्येक डिसऑर्डरला, म्हणजे प्रत्येक कुठलाही डिसीज व्हायला त्या ठिकाणी त्या डिसीजची निर्मिती होण्यासाठी तिथे कुठेतरी विकृत आहार विहार हा कारणीभूत असतो. तर जसं जंक फूड आहे, कुठल्याही प्रकारचे जास्ती प्रकारचे काय म्हणता येईल तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स हार्ड ड्रिंक्स आहेत, हे सुद्धा युरिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये जे आहे ते सिक्रेट होत असतं, ते एक्सक्रीट झालं पाहिजे. आपला आजच्या लाईफस्टाईलमध्ये लोक खूप वेळ काम करतात, कम्प्युटरवर बसूनच काम करतात, त्यांचे प्रॉपर लाईफस्टाईल नसते, प्रॉपर काय म्हणता येईल एक्सरसाइज होत नसते, शिवाय त्यांचं डाएट पण प्रॉपरली प्लॅन्ड नसतं. तर जर प्लॅन्ड डाएट नसेल आणि तुम्ही जर एक्सेसिव्ह फूड आणि इरेग्युलर फूड हॅबिट्स असतील तर ऑब्व्हियसली दॅट रिस्ट्रिक्ट्स द प्रॉपर न्यूट्रिशन टू द पार्ट आणि ते प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळालं तर त्या ठिकाणी विकृती किंवा आमसंचिती ज्याला म्हणू तशी आमसंचिती शरीरात होत जाते आणि आमसंचिती झाली तर आमवात वगैरे सारखी विकार होण्याची शक्यता असते. आपल्या घरात जर पूर्वजांमध्ये किंवा कुणाला जर असेल आणि परत हा आपला याच्यात येत असेल तर हे सुद्धा पुढच्या पिढीला आणखी होऊ शकतं? नाही, हा असा याला आपण काय म्हणतात जेनेटिक डिसऑर्डर असं आपण म्हणू शकत नाही, पण वातव्याधी होत असताना जेनेटिक म्हणजे हा एक एज रिलेटेड व्याधी आहे. डीजनरेटिव्ह प्रोसेस जेव्हा सुरू होते तेव्हा वाताचा प्रकोप होण्याची शक्यता असते आणि दॅट लीड्स टू आर्थरायटिस म्हणा किंवा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा स्पॉन्डिलायटिस ह्या सगळ्या गोष्टी होतात, जिथे दोन अस्थींच्या मधली जर फ्लुईड असतं ते फ्लुईड कमी होणे किंवा अस्थीमध्ये दोन अस्थीमध्ये फ्लुईड कमी झाल्यामुळे घर्षण जास्ती होणे, घर्षण झाल्यामुळे त्या संधीमध्ये सूज येणे आणि त्या संधीची मूवमेंट रिस्ट्रिक्ट होणे
हा वात प्रकोपाचे लक्षण आहे. बरं, खानपानाशी संबंधित काय याचे परिणाम होणार किंवा इम्युनिटीवर काय परिणाम होतील असं? इम्युनिटी दोन प्रकारचे असतात, एक अक्वायर्ड इम्युनिटी असते आणि एक इनबॉर्न असते. तर जी इनबॉर्न इम्युनिटी आहे ही तर आपण आईवडिलांकडनं घेऊन येत असतो, ती जेनेटिकली आपल्या जी असतात. कारण जसं आपण बघतो की आफ्रिकन लोक हे खूप स्ट्रॉंग हार्ट बिल्ट असतात, ते लोकांमध्ये त्यांना हे संधिगतवाद किंवा अशा प्रकारचे वातव्याधी फार कमी आढळतात. कारण त्यांची इनबॉर्न इम्युनिटीज तेवढी ही असते की दे कॅन सस्टेन ऑल द सॉर्ट्स ऑफ दीज डिजनरेटिव्ह चेंजेस. बट काही जे आपण असतं जे इनबॉर्न आहे आणि अक्वायर्ड इम्युनिटी, अक्वायर्ड इम्युनिटी ही आपण आपल्या डेली लाईफस्टाईलवरनं आपण निर्माण करतो. जसं आपलं खानपान आहे, प्रॉपर डाएट आहे, प्रॉपर न्यूट्रिशन आहे, आपली झोप प्रॉपर व्हायला पाहिजे आणि आपली प्रॉपर काय म्हणतात वर्कआउट, ज्याला म्हणतात जे आजकाल वर्कआउट प्रॉपरली होत नाही, ते वर्कआउट जर प्रॉपर झालं किंवा एक्सरसाइज डेली एक्सरसाइज ही जर प्रॉपर असेल तर प्रॉपर आपण बॅलन्स लाईफ जगू शकतो. पण ह्या सगळ्यांसाठी पण ही प्रॉपर राहण्यासाठी आपली एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. मेंटल आणि फिजिकल दोन्ही एक्सरसाइज करणे गरजेचं आहे. मेंटल एक्सरसाइज म्हणजे स्ट्रेसपासून स्वतःला नॉर्मल ठेवायला आणि फिजिकल एक्सरसाइज ही बॉडी फिट ठेवायला. तर हे जर असेल तर ऑब्व्हियसली यू कॅन कीप अवे फ्रॉम एनी टाईप ऑफ डिजनरेटिव्ह चेंजेस. मग हा आजार होऊ नये यासाठी आपल्याला काय उपाय करायला पाहिजेत किंवा कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी? मी आधीच तुम्हाला सांगितलं की आपल्याला प्रॉपर फूड हॅबिट्स डाएट प्रॉपर घेतलं पाहिजे. शिळं अन्न खाऊ नये किंवा बॅलन्स डाएट घ्यावे, प्रोटीन्स किंवा जंक फूड अवॉइड करता येईल, किंवा शिळामध्ये ब्रेड आणि हे बिस्किट्स वगैरे हे पण पदार्थ शिळामध्येच येतात कारण ते सगळे आधीपासून बेक करून ठेवलेले असतात. तर शक्यतोवर किंवा पिझ्झा बर्गर हे प्रकार आपण जर अवॉइड केले, हार्ड ड्रिंक्स अवॉइड केले, तर ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लाईफस्टाईलमध्ये पण जर आपण ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न केला आणि ताजा आहार जर घेतला आणि फुल न्यूट्रिशन आहे, जसं आयुर्वेदामध्ये आमच्या आयुर्वेदामध्ये असं वर्णन आहे की षडरसात्मक आहार मधुरम्ल कटू तिक्त लवण कषाय हे सगळे जर सहा रसात्मक आहार जर घेतला आपण तरी पण आपण स्वतःला स्वस्थ ठेवू शकतो. याच्यासाठी अगदी असं नको की कॅलरी इनटेकच घेतला पाहिजे, पण प्रॉपर कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट्स हे जर चांगल्या प्रमाणात घेतलं तर नक्कीच आपल्याला ह्याच्यामध्ये फायदा होईल. नक्कीच. बरं, आपण बघत असतो की संधिवाताचा जो त्रास असतो तो सहसा हिवाळ्यामध्ये जास्त होतो, तर याचं काय कारण असतं? बरोबर आहे. कारण कसं आहे की शरीरामध्ये जितकं वियर अँड टेअर होत असतं तेव्हा एनर्जी किंवा हीट निर्माण होत असते, पण एक विशिष्ट वयानंतर जसं म्हाताऱ्या लोकांना बघितलं असेल की वयोवृद्ध लोकांना थंडी फार वाजते, तर त्यांना थंडी वाजण्याचं कारण काय की कारण त्यांचं बॉडी टेम्परेचर हे कमी झालेलं असतं, त्यांच्या शरीराची वियर अँड टेअर कॅपॅसिटी ही कमी झालेली असते, त्यामुळे रिजनरेटिव्ह प्रोसेस त्यांची कमी झालेली असते आणि डिजनरेटिव्ह प्रोसेस वाढलेली असते. त्याच्यामुळे जी झीज होत असते त्या झीज होत असल्या कारणाने त्यांच्या शरीरामध्ये थंडीच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा आघात म्हणा की कुठल्याही प्रकारचं घर्षण, थंडीत जर समजा तुम्हाला साधंही लागलं तर त्याचा इम्पॅक्ट आणि उन्हाळ्यात सर्व नॉर्मल टेम्परेचरला लागल्याचा इम्पॅक्ट हा कोणता जास्ती असतो? हिवाळ्यात जास्ती लागलेला. बरोबर आहे ना? कारण त्या टिश्यू जास्त इरिटेट होत, अशीच स्थिती आपल्या शरीराची हिवाळ्यात असते, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जी झीज होत असते त्या झीजेचा इम्पॅक्ट हा आपल्या शरीरावर जास्ती होतो आणि त्याच्यामुळे तिथे सूज येणे, सांध्यांमध्ये दुखणे हे हिवाळ्यात जास्त असतं उन्हाळ्यापेक्षा. बरं, आपल्याकडे नागपूरमध्ये साधारणतः आता किती पेशंट असावेत संधिवाताचे?
संधिवाताचे पेशंट्स असे आपण मार्क्स नाही सांगू शकत, पण साधारणतः 40, 45, 50, 60, 50 नंतर ही जी हे जे कॅल्शियम डिजनरेशन प्रोसेस होते त्या ह्याच्यामध्ये नक्कीच या वयोगटातील लोकांना हा संधिवात किंवा आमवात म्हणा, संधिवात म्हणा किंवा अस्थिगत जे काही वाताचे विकार आहे हे होण्याची शक्यता असते. बरं, मग या आजारामुळे आपल्याला बॉडी फ्रॅक्चर होण्याचं किंवा पॅरालाइज होण्याचं वगैरे काही हे असतं? हां, जसं पॅरालिसिस म्हणजे हा पण रोग वातव्याधीशी रिलेटेड आहे, कारण वातव्याधी पॅरालिसिस हे थ्रॉम्बोटिक आणि एम्बोलिटिक असा होऊ शकतो. थ्रॉम्बोटिक म्हणजे रक्ताचे गुठळ्या जमून त्या ठिकाणी रक्त सप्लाय बंद होणे किंवा रक्त पुरवठा बंद होणे. तर अशा थ्रॉम्बॅटिक सिच्युएशनमध्ये हे का होतं की रक्त गोठणे ही प्रक्रिया हे साधारणतः थंडी किंवा बॉडी टेम्परेचर कमी असलं तर जास्त प्रकर्षाने होते. म्हणून हिवाळ्यामध्ये स्ट्रोक किंवा हेमिप्लेजिया, पॅराप्लेजिया किंवा पक्षाघात ज्याला म्हणून हे होण्याची शक्यता जास्त असते सकाळच्या वेळेस. तर हा वातरोगाचाच भाग आहे, तर ह्याच्यावर पण साधारणतः वातविकृतीमुळे हे होण्याची शक्यता असते, कारण त्यावेळेस हिवाळा किंवा थंडी आणि एन्व्हायरमेंटल टेम्परेचर आणि बॉडी टेम्परेचर दोन्ही पण कमी असतं, त्यामुळे रक्ताचे गुठळ्या होण्याची प्रक्रिया जास्त होऊ शकते. खर तर आजच्या कार्यक्रमामध्ये आता आपली वेळ इथेच संपती आहे. आज आपल्यासोबत आयुर्वेदा तज्ज्ञ होत्या डॉक्टर कविता पुन्नामच्या, आणि एक अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला संधिवाताविषयी केलेलं आहे. जर तुम्हाला देखील आणखी अशा काही समस्या असतील आजाराच्या तर नक्कीच तुम्ही मॅमकडनं असं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि मॅम थँक्यू सो मच, तुम्ही आपला अमूल्य वेळ आज आम्हाला दिला आहात. आणि पुढील भागासाठी आणि अशाच विविध आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा महाराष्ट्र TV24. नमस्कार. 77 वर्षों से आयुर्वेद की सेवा में अग्रसर शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध. सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयों तथा सभी प्रकार की काश औषधियां, दिव्य वनौषधि, जड़ी बूटियां तथा अनेक पाउडर मिलने का विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ श्री बालाजी तांबे, श्री स्वागत जी तोड़कर, धनंतवरी फार्मसी, धूतपापेश्वर, बैद्यनाथ, सांडू, व्यास, उंझा, रसशाला पुणे, डाबर, चिरायू, मधु, डायबिटीज, चूर्ण, हिना पैक, शिकाकाई मसाला, फेस पैक आदि सभी प्रतिष्ठित कंपनियों की आयुर्वेदिक दवाइयां उपलब्ध है. हमारा पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर.